रियाज त्यावेळेला करणं आहेच, पण एकूण कितीही व्यस्त वेळापत्रक असलं तरी गाणं ज्यांची अंगभूत आवड आहे त्यांचा रियाज चालूच असतो. तुमचा आहे असं आहे ना सर? म्हणजे आता सुद्धा आणि करावा साधारण कधी करते मी लंच ब्रेक मध्ये करते. माझा ऑफिसचा लंच ब्रेक 1 ते 2:30 असायचा. बर. आणि माझी आयकरची मुंबईची जी बिल्डिंग आहे तिथे गुरुजी यायचे. बर. कारण मी राहायचे सी वुड्सला, चर्चगेटला ऑफिस, गुरुजी गोरेगावला राहायचे. तो इतका मोठा आणि रूम, त्यांना ऑल्टरनेट डे तरी रियाज घ्यायचा असायचा. बरोबर. मग तिथे आम्ही एक बघितलं, एक रूम रिकामी होती खालची ग्राउंड फ्लोअरची. तिथे रिक्वेस्ट केली की या रूम मध्ये एक हार्मोनियम आम्ही अशीच ठेवून देतो आणि फक्त 1 तास वापरू तुमची रूम. तर ओके म्हणाले ते. त्यांनाही मजा यायला लागली. गुरुजी यायचे 1 वाजता, आम्ही 1 ते 2:30 बसायचो. त्याच्यामध्ये फोन ऑन असायचा, जर बॉसचा फोन आला तर मग वर जायचं हे माहिती असायचं. काही त्यांना कोणाला कळेल असं वाटायचं नाही वर बसलेल्यांना. कारण ठीक आहे, म्हणजे लंच ब्रेक असे आणि माझ्याकडे जेन्युइन कारण लंचला बाहेर आहे, सगळेच बाहेर जायचे. पण मला लंच मी कधीच केलेलं मला आठवत नाही. कारण मला हे सगळं करायचं असायचं, मला गाण्याचा रियाज करायचा असायचा, लिखाण करायचं असेल तर तो 1 ते 2:30 वेळ माझ्यासाठी फार क्रुशियल असायचा. त्यामुळे तो वेळ माझा असायचा. माझ्या हक्काचा वेळ मी कधी, मग ऑफिसच्या हक्काचा वेळ, ऑफिसचा एकदा झाला ना माझ्या हक्काच्या वेळेबद्दल मी फार हे असते. मला त्याच्यामध्ये जे करायचं आहे त्याच्यामध्ये मग कुणी डिस्टर्ब नाही करायचं. कारण काय असतं ना, फॅमिलीमध्ये राहत असताना त्यांचे काही अपेक्षा असतात. मग काहीही असू शकतात की बाबा फॉरेन टूर करायचे, एक लंडनला एक टूर करायचे सोनल, मग तुला एवढ्या वेळेमध्ये आमच्यावर 10 दिवस यायलाच पाहिजे, किंवा आजीकडे जाऊन यायचं 2 दिवस अरेंज करायलाच पाहिजे, हे करायचं ते कर, काही पूजा आहे तुला असायलाच पाहिजे, त्यांच्या काही अपेक्षा असतात. तसं ऑफिसमध्ये सुद्धा अपेक्षा असतात, 7-8 तास तर त्यांना द्यायचेच असतात. मग उरलेल्या वेळेचं मी काय करते ना ते माझ्यासाठी फार महत्वाचं असतं, कारण तो माझा वेळ असतो. तो वाया गेला तर मग खूप तगमग सुरू आहे.